भाजपा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघात होतोय रचनात्मक आणि नियोजनबद्ध विकास. 200 शाळा डिजिटल. विनोद कांबळी क्रिकेट अकॅडमी. कचरा निर्मूलन प्रकल्प. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल. कंटेनर थिएटर. वॅक्स म्युझियम. वॉटर स्पोर्ट्स आणि वॉटर पार्क. फिल्म आणि सांस्कृतिक फेस्टिवल. महाराणा प्रताप कला दालन. हापूसला GI नामांकन मिळवून दिले. मराठा आरक्षणासाठी महत्वपूर्ण योगदान. अशी असंख्य कामं राबवून पारंपरिक कामांच्या पलीकडे असलेलं विजनरी नेतृत्व भाजपा महायुतीचे लोकप्रिय कार्यतत्पर उमेदवार नितेश नारायणराव राणे यांच्या कमळ निशाणीसमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात माजी खासदार निलेश राणे यांनी आपले बंधू भाजपचे उमेदवार नितेश राणे यांचा झंझावती प्रचार तळेरे परिसरात केलाय. कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी त्यांचे बंधू माजी खासदार निलेश राणे हे प्रचाराच्या रिंगणात उतरले. तळेरेत मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या भेटी घेऊन त्यांना कमळ या निशाणीवर मत देऊन नितेश राणेंना विजयी करा असं आवाहन निलेश राणे यांनी केलं. मतदारांना नितेश राणे पुन्हा एकदा आमदार म्हणून हवे आहेत असा विश्वास तळेरे येथे झालेल्या प्रचार फेरीत निलेश राणे यांनी व्यक्त केला. 75,000 मताधिक्यानं नितेश राणे हे निवडून येणार असे देखील मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं. भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार, पंचायत समिती सदस्य दिलीप तळेकर, कासारडे जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, पंचायत समिती सदस्य प्रकाश पारकर, पंचायत समिती सदस्य तृप्ती माळवदे, सरपंच साक्षी सुर्वे, उज्ज्वला चिके, एकनाथ कोकाटे, सूर्यकांत भालेकर, वंदना खटावकर, नाना शेटये, राजू जठार आदी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी नितेश राणे यांचा प्रचार करत आहोत. नितेश राणे यावेळेला कमळ या चिन्हावर भारतीय जनता पक्षाच्या वतीने कणकवली देवगड मतदारसंघातून उमेदवार आहे. प्रतिसाद उत्स्फूर्त आहे. मतदारांनाच नितेश राणे परत आमदार म्हणून हवा आहे अशी एक परिस्थिती अख्ख्या मतदारसंघात मी बघितली आणि म्हणून नितेश राणे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार याबाबत माझ्या मनामध्ये शंका नाही. लोकांनाच नितेश राणे हवा आहे आणि भारतीय जनता पक्ष हवा आहे म्हणून किमान 75,000 मतांनी नितेश राणे निवडून येणार हे मात्र खरं आहे. भारतीय जनता आता प्रत्येक बातमी लाईव्ह होणार. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.